जोपर्यंत आपल्या घरात परिवारात आपल्या आजूबाजूला सर्व काही सुरळीत आणि सुखरूप असतं तोपर्यंत माणसाचे जात धर्म आपला तुपला सख्खा परका हा गरीब तो श्रीमंत असं जास्तीचे चोचले असतात. पण खरी वेळ आली की यातलं काहीही कामाला येत नाही. कामात येते ती फक्त माणुसकी आणि केवळ माणुसकीच. माणुसकी म्हणजे तरी काय, झाकली मूठ 1.25 लाखाची काय असते. चला आज उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील पालावरच्या शाळेत काय चाललंय आपण पाहूया आणि आपणही याबाबत काय करता येईल याबाबत नक्की विचार करून काही ना काही प्रमाणात पुढाकार घेऊया. चला तर पाहूया माणुसकीचा हात. संकटाच्या काळी आलेला कुठलाही हात हा देवरूप वाटत असतो. विशेष म्हणजे बालपणी शालेय शिक्षणाच्या प्रसंगात मदत करणाऱ्याला तो विद्यार्थी आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. एकमेकांना मदत केली तर दोघांचाही उत्कर्षच होतो. याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. आज जरी शाळांमध्ये मध्यान्ह भोजन भेटत आहे पण तरीही असे समाजात अनेक कुटुंब आहेत जे पालक दिवस उजाडताच मोलमजुरीसाठी बाहेर पडतात आणि त्यांची लहान लहान मुलं ही घरकामात तर काही भिक्षा मागण्यासाठी हातात ताट घेऊन दारोदार फिरतात. त्यांना शिक्षण म्हणजे काय तेच माहीत नसतं. आणि खरंच आपण हे शिक्षण घेणं आवश्यक आहे का उगीच आपला वेळ वाया घालवायचा. अशा विचारांनी ओतपोत भरलेल्या पालक कधीच स्वतःहून आपल्या पाल्याला शाळेत पाठवत नाही. त्यात प्रामुख्याने मुली शिकून काय करणार हे आपलं काम नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यासाठी कोणी कपडे शालेय साहित्य पुरवीत बसावं. इथे आपलेच खायचे वांदे असे निमगंड ही लोक बाळगतात. एकंदरीतच नानाविध कारणांमुळे या लहान लहान मुलांना त्यांच्या ज्ञान मंदिरापासून दूर लोटलं जातं. त्यामुळेच त्यांचा विकास होत नाहीये. पण उमरगा शहरातील या मसनजोगी वस्तीतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची गोडी लागावी, त्यांनाही अक्षरांची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या पालकांना देखील शिक्षणाचं महत्व समजावं या कारणानं बंध मैत्रीचे या ग्रुपतर्फे शालेय साहित्य तसेच खेळण्यासाठी क्रीडा साहित्य अशा आवश्यक त्या सर्व साहित्यांचं वाटप करण्यात येतं. आणि हे काम शहरातील विजय काका जाधव या सामाजिक कार्यकर्त्याने आपले मित्र सत्तार कारचे यांच्या सोबत गेल्या 5 वर्षांपासून करतायत. पालावरच्या शाळेला आज जे साहित्य देण्यात आलं ते बंध मैत्रीचे हा जो मानवता धर्माचा उमरगाचा जो ग्रुप आहे या ग्रुपतर्फे पालावरच्या शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्यामध्ये नेहमीच विजय काका येतात, शाळेची विचारपूस करतात आणि शाळेसाठी लागणारं जे शैक्षणिक साहित्य वह्या पुस्तक बॅग खाऊ स्पोर्ट्सचं साहित्य हे सर्व नेहमीच त्यांनी आपला मदतीचा हात देऊन जातो. मॅडम, या पालावरच्या शाळेमध्ये आपण कधीपासून शिकवण्याचं काम करतो? मी गेले 10 वर्ष 2008 पासून या पालावरच्या शाळेमध्ये शिकवत आहे. आणि या पालावरच्या शाळेमध्ये जे पालावरच्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं की शिक्षणाची गोडी नसते, स्वच्छता म्हणजे काय काहीच माहिती नसतं आणि आपल्या इतर विद्यार्थ्यांसारखं या विद्यार्थ्यांमध्ये ती एक हे नसते, त्यांना शिकण्याची गोडी वगैरे काय नसते. आणि आम्ही तिथे गेले 10 वर्ष या मुलांना ज्ञान देण्याचं काम करतो. तर त्यांचं शिक्षणाची गोडी लावण्याचं स्वच्छतेचं माहिती देण्याचं काम करतो. आणि असंच आम्ही काम करत असताना आम्हाला एक बंध मैत्रीचे विजय काका जाधव हे कार्यकर्ते भेटले आम्हाला. आणि ते भेटल्यापासून आम्हाला विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य लागतं ते सर्व शैक्षणिक साहित्य श्री विजयजी जाधव काका आमच्या विद्यार्थ्यांसाठी देतो. विजयजी जाधव काका म्हणजे की आमच्या विद्यार्थ्यांसाठी ते पालकच आहेत. ते जर पालक आमच्या वस्तीत आले
की विद्यार्थ्यांमध्ये अशी गोडी निर्माण होती की जणू काही त्यांचे आई वडीलच त्यांच्या सोबत आले. आणि ज्यावेळेस विजयकाका वस्तीमध्ये येतात त्यावेळेस सर्व लेकरांना विजयकाका असं विद्यार्थी किंवा गुरुजी असं कोणी येणार आहेत असं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना वाटलं की आमचे पालकच आमच्यासाठी आले. बंध मैत्रीचे हा ग्रुप म्हणजे दुसरं काही नसून इसवी सन 1981-82 ची भारत विद्यालय उमरगाची 10वीची शैक्षणिक बॅच आहे. या बॅच मधील विद्यार्थी कोणी व्यावसायिक तर कोणी सेवेत रुजू आहे, पण त्यांच्यात आहे माणुसकीची जाणीव. म्हणूनच तर उमरगा शहरातील विजयकाका जाधव आणि हैदराबाद सोलापूर ट्रान्सपोर्टचे मालक सत्तार कारसे यांनी पेटवलेला माणुसकीचा दिवा आता मोठ्या प्रकाश झोतात रूपांतरित होत माणुसकीच्या हाताला हात, एका हाताचे आता एका समूहात रूपांतर झालंय. ह्या संकल्पना अशी राबवली जात होती की पूर्वी मी आणि माझा मित्र सत्तार भाई यांना या दोघांमध्ये संकल्पना आम्ही राबवत होतो. जसं जसं आमची 10वीची भारत विद्यालयाची 81-82 ची बॅच आहे आणि त्या बॅचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना कळालं की हे दोघेच असं हे सामाजिक कार्य करतात, तर या दोघांपेक्षा आपण सर्वांनी मिळून जर हे कार्य केलं आणि जे शिक्षणापासून वंचित आहे, शिक्षणाबाह्य जे मुलं आहेत, ती संकल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो गेली 5 वर्ष आणि त्याला ती एक संकल्पनेचा एक उद्देश आहे. चला देऊया मदतीचा हात. चला देऊया मदतीचा हात म्हणजे जे वंचित शाळे शिक्षणापासून वंचित मुलं आहेत, जे शालेय साहित्य सुद्धा त्यांना मिळू शकत नाही, ते देण्याचा आम्ही सर्व वर्गमित्र मिळून व मित्रमैत्रिणी मिळून असा हा 33 लोकांचा आमचा ग्रुप आहे. ते सगळं सर्व साहित्य पूर्ण उमरगा इथेच नाही तर या मसनजोगी वस्तीचे जे जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जेवढ्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांवरती सर्व साहित्य पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज कमीत कमी आम्ही 45,000 साहित्य उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खरेदी केलेलं आहे आणि हे साहित्य प्रत्येक शाळेवरती पोहोचवण्याचा आमचा निश्चय आहे आणि तो दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काय सांगाल, हे माणूस की आजच्या काळामध्ये सहसा तर दिसून येत नाही पण आपल्या या कार्यातून नक्कीच आढळून येते, त्याबद्दल आपण काय सांगाल? सब लोग दोस्त लोग मिले हुए हमारे साथ में तो हमको कुछ जरूरत नहीं है, ऊपर वाला है बैठा है. आजच्या या कार्यक्रमात जयवंत जाधव, अयुब पठाण, सत्तार कारसे, राजू साळुंके, रमेश माळी, रवींद्र कटके, आदित्य कदम, अभिजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सुवर्णा दूधभाते यांनी केलं, तर आभार सगुना बिराजदार यांनी मानले. प्रतिनिधी वंदना बिद्री, NTV News मराठी, उमरगा, उस्मानाबाद.